गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ऐतिहासिक कात्रज तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ओव्हरफ्लो झाल्याने पाणी आणि रोषणाई डोळ्यात भरत आहे. नगरसेवक वसंत मोरे यांनी ही संकल्पना राबविली आहे. नानासाहेब पेशवे यांनी तब्बल 269 वर्षापूर्वी हा तलाव बांधला होता. पेशवेच्या काळात याच तलावातून पुण्याला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी आणि त्यावर हौद व्यवस्था करण्यात आली होती. या तलावाकडे अलीकडच्या काळात सातत्याने दुर्लक्ष होत आहे. मात्र आता तलाव आकर्षक करण्यात आला आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पेशव्यांनी जमिनीखाली मोठ्या जलवाहिन्यांच्या माध्यमातून कात्रज तलावातील पाणी शनिवार वाड्यापर्यंत आणले होते. कात्रज येथे 2 तलाव बांधण्यात आले होते. वरच्या तलावात पाणी स्वच्छ होऊन मग आजच्या तलावात साठवायचे आणि त्यानंतर शहराला पाणी पुरवठा केला जायचा. मात्र आता हे पर्यटन स्थळ बनले आहे.